रेव पार्टी प्रकरणी एनसीबीने आणखी एक संशयित ताब्यात घेतलाय. ताब्यात घेतलेला संशयित मुंबईतील ड्रग पेडलर असल्याची सूत्रांची माहिती आहे. अचित कुमार आर्यन अरबाजच्या संपर्कात हा ड्रग पेडलर असल्याचं समजतंय. एनसीबीला आणखी पुरावे सापडल्याचा दावा करण्यात आलाय. आज अनन्य पांडेसह ड्रग पेडलरच्या चौकशीचीही शक्यता आहे. 100 कोटी लसीकरण करून देशानं इतिहास रचला. यात राज्यातील 9.5 कोटी लस मात्रांचा समावेश आहे. महाराष्ट्रात 70% म्हणजे 6.40 कोटी नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आलाय. दोन्ही लस मात्रांच्या लाभार्थ्यांमध्ये महाराष्ट्र अग्रभागी आहे. भारताचा लसीकरण कार्यक्रम हा संशोधन निर्मितीपासून ते लस प्रत्यक्ष देण्यापर्यंत विज्ञानावरती आधारित होता, असं पंतप्रधान म्हणाले. 100 कोटी लसीचा टप्पा ओलांडणं हा मोठा पल्ला असल्याचं सांगत त्यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं. लसीकरण मोहिमेतून VIP कल्चरला फाटा दिल्याचंही ते म्हणाले. भारतने 1 बिलियन 100 करोड वैक्सीन डोज का कठिन लेकिन असाधारण लक्ष्य प्राप्त किया है. इस उपलब्धि के पीछे 130 करोड़ देशवासियों की कर्तव्य शक्ति लगी है. इसलिए ये सफलता भारत की सफलता है, हर देशवासी की सफलता है. गोंदिया जिल्ह्यामध्ये लसीकरणाचा दुसरा डोस घेणाऱ्या लोकांची टक्केवारी फक्त 48.5% इतकीच आहे. गोंदिया जिल्ह्यात लसीकरणाचा पहिला डोस घेतल्यावरही अनेकांना कोरोना झाला, त्यामुळे कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस घेणाऱ्यांची टक्केवारी कमी झाल्याचा अंदाज आहे. सोलापूर ग्रामीण भागातील निर्बंध आजपासून हटवण्यात आलेले आहेत. ग्रामीण भागातली दुकानं आता रात्री 11 तर हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबद्दलचे आदेश दिलेत. कोरोना रुग्णसंख्या घटत चालल्यानं आता जिल्ह्यातलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावरती येत आहे. तिकडे चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरू झालाय. यामुळे राजधानी बीजिंगसह अनेक शहरांमधील विमानसेवा अचानक बंद करण्यात आल्या. शाळा चित्रपटगृह बंद करून कडक निर्बंध लावण्यात आले. काही ठिकाणी लॉकडाऊनही सुरू करण्यात आलाय. चीनच्या उत्तर आणि पश्चिम भागात कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढतीय. तर प्रामुख्यानं राजधानी बीजिंग, शांघाय ही प्रमुख शहरं आहेत. तिकडे रशियात पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं धुमाकूळ घातलाय. डेल्टा व्हेरियंटपेक्षाही अधिक संसर्गाचा वेग या व्हेरियंटचा आहे. AY4.2 या व्हेरियंटमुळे रशियात वेगानं कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतीये. दिवसाला 30,000 जास्त रुग्णवाढ होत असून गेल्या 24 तासात 1,028 रुग्णांचा रशियात मृत्यू झालाय. यामुळे कोरोनाच्या या व्हेरियंटनं पुन्हा जगभराची चिंता वाढवली आहे. कोरोनाचे निर्बंध आता शिथिल होत आहेत आणि त्याचा सकारात्मक परिणाम आंतरराष्ट्रीय प्रवासावरती दिसून येतोय. विदेशी प्रवासाच्या बुकिंगचं प्रमाण जानेवारी ते मार्च या 3 महिन्यातल्या आकडेवारीच्या तुलनेत 50% वाढलंय. IsMyTrip.com यांनी हा निष्कर्ष काढलेला आहे. विदेशातील प्रवासासाठी दुबई, लंडन, फ्रान्स या ठिकाणांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. दिवाळीत कुठे फिरायला जायचा प्लान करत असाल तर ही बातमी पहा, कारण तुम्हाला पर्यटनासाठी खासगी बसनं जायचं असल्यास अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. राज्यातील खासगी बस ट्रॅव्हल्स कंपनीने तिकीट दरात वाढ केली आहे. सर्व बससाठी ही दरवाढ 30 ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार आहे. मनमानी भाडं आकारणाऱ्या ट्रॅव्हल एजन्सीवरती परिवहन विभाग कारवाई करणार आहे. सुट्ट्यांचे दिवस आहेत, त्यामुळे खासगी बस चालक अव्वाच्या 1/4 तिकीट दर आकारतात. प्रवाशांची लूट थांबवण्यासाठीच कारवाईचा निर्णय परिवहन विभागानं घेतलाय. संभाव्य तिकीट दर हे बसवरती आता लावावे लागणार आहेत. मुंबईत चिकनगुनियाचा प्रादुर्भाव वाढतोच आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येमध्ये दुपटीहून जास्त वाढ झाली आहे. 2 महिन्यांपूर्वी डेंग्यूनं डोकं वर काढलेलं, आता चिकनगुनियानं पालिकेच्या नाकी 9 आणलेत. सप्टेंबरमध्ये फक्त 7 रुग्ण होते, तोच आकडा आता ऑक्टोबरमध्ये वाढून 21 गेलाय. पूर्व उपनगरांमध्ये चिकनगुनियाची रुग्णवाढ जास्त आहे.
महापालिकेच्या अधिकारी कल्पिता पिंपळे हल्ला प्रकरण ताजे असतानाच ठाण्यात पुन्हा फेरीवाल्यांची दादागिरी समोर आली आहे. कल्पिता पिंपळेंची फक्त बोट छाटली आहेत, तुझी मान छाटेल अशी धमकीच ठाणे पालिका अतिक्रमण विभागाचे कर्मचारी काशीनाथ राठोड यांनी दिली आहे. धमकी देत नारळ विकणारा फेरीवाला अंगावरती धावून आला. ठाणे पालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या जवळच हा सगळा प्रकार घडला. जळगावातल्या जामनेरमध्ये पोलिसांवरती गावगुंडांनी हल्ला केलाय. अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरती हा हल्ला करण्यात आला. जामनेर तालुक्यातल्या लोणीमध्ये ही घटना घडली. या घटनेची क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल झाली आहे. नाशिक शहरात मध्यरात्री गॅस सिलेंडरच्या स्फोटांमध्ये 6 जण गंभीर झालेले आहेत. कामगारांच्या रूममध्ये गॅस गळती झाल्यानं गॅसचा भडका उडाला. काल रात्री घरातील सदस्यांकडून गॅस व्यवस्थित बंद करण्याचं राहून गेलं. एकानं सकाळी माचिसची काडी पेटवताच गॅसचा भडका उडाला. कोंबडीचं पिल्लू मांजरीनं खाल्ल्याचा राग अनावर झाल्यानं एका युवकानं मांजरीला थेट बंदुकीनं ठार केलं. जळगावात ही घटना घडली असून पोलिसांनी हेमराज सोनवणे याला ताब्यात घेतलंय. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. फोनवर महिलेचा आवाज काढून पुरुषांना फसवणाऱ्या दोघांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांवरती फसवणुकीचे 20 गुन्हे दाखल आहेत. मनीष आंबेकर आणि अँथनी तय्यप्पा जंगली अशी या दोघांची नाव आहेत. फोनवरती महिलेचा आवाज काढत स्वतः डॉक्टर असल्याचं सांगून ते मेडिकल दुकानांकडून औषधं मागवत होते आणि त्यांची फसवणूक करत होते. सोलापुरातील लक्ष्मी सहकारी बँकेनं रोख रक्कम काढण्यावरती निर्बंध घातलेत. खातेदारांना यापुढे 7 दिवसात फक्त 5,000 रुपये रक्कम काढता येईल. थकीत कर्जाची वसुली नियमित न झाल्याचं कारण देत बँकेच्या व्यवहारावरती निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे बँकेत कॅश रकमेचा तुटवडा आहे. यामुळे आता खातेदार मात्र संतप्त झालेत. सर्व बँकांचं लोन करून देतो म्हणून सांगणाऱ्या एका एजंटला लातूरात अटक करण्यात आली आहे. युसुफ जाफर शेख असे या एजंटचं नाव आहे. त्याच्याकडून अनेक शासकीय कार्यालयासह बँकांचे बनावट स्टॅम्प कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. एका व्यक्तीकडून घराचं काम करण्यासाठी 12,50,000 देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याची तक्रार दिल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. मुंबई नाशिक महामार्गावरती इगतपुरीजवळ भीषण अपघात झाला. एका आयशरनं पिकअपला जोरदार धडक दिली. यात पिकअपचा चक्का चूर झाला. या दुर्घटनेत 3 जण जखमी झालेत. या सगळ्यांना इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दिल्लीतील डॉक्टरला फसवणाऱ्या तरुणानं यवतमाळमध्ये आत्महत्या केली आहे. संदेश मानकर असं या तरुणाचं नाव आहे. मुलीच्या नावाने खोटं फेसबुक अकाउंट ओपन करून त्यानं दिल्लीतल्या डॉक्टरला फसवलं होतं. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. मात्र जामिनावरती सुटल्यानंतर त्यानं आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटद्वारे पोलीस या प्रकरणाचा आता तपास करत आहेत. कोथिंबिरीसारख्या अवघ्या 1.5 ते 2 महिन्यांच्या कालावधीत येणाऱ्या पिकातून शेतकऱ्यांना 4 लाखांचा नफा मिळालाय. संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथे राहणारे शेतकरी राहुल कान्होरे यांनी ही किमया साधली आहे. कोथिंबीर मार्केटला न नेता जागेवरच व्यापाऱ्याला विक्रीचा निर्णय घेत 4 लाखांचं उत्पन्न त्यांनी मिळवलंय. येवल्यात 1 डिसेंबरनंतर सरकारी धान्य खरेदी केंद्रात धान्य खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मका, बाजरी आणि ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. धान्य खरेदीसाठी 8 केंद्रांवरती नावनोंदणी झालेली आहे. यात आतापर्यंत 4,000 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून 31 ऑक्टोबरपर्यंत नावनोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. मनमाड, मालेगाव, नांदगाव, कळवण, सटाणा आणि देवळा परिसरात शेतकरी मजूर टंचाईमुळे हैराण झालाय. पावसामुळे उरली सुरली पिकं काढणीसाठी मजूरच मिळत नाही आहेत. सध्या शेतातली कामं मजुरांअभावी ठप्प झाली आहेत. अव्वाच्या 1/4 मजुरी देऊनही मजूर मिळत नाही आहेत. अनेक शेतकरी मग जास्तीची मजुरी आणि वाहन व्यवस्था करून बाहेरून मजूर आणत आहेत. भंडाऱ्याच्या हरदोली गावात शेतकऱ्यांच्या धानाच्या पुंजण्याला आग लागून संपूर्ण धान जळून खाक झालंय. हरदोली येथील शंकर बिसने यांनी हलक्या वाहनाची धान कापणी करून शेतातच पुंजण्याचा ढीग तयार करून ठेवला होता. अचानक या पुंजण्याला आग लागली आणि धान जळून खाक झालं. त्यामुळे शंकर यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
राज्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. पुण्याचं किमान तापमान 16 अंशांच्या आसपास नोंदवण्यात आलंय. दिवाळीच्या आसपास आणखी तापमान कमी होणार आहे. तर राज्यातील सर्वात थंड पर्यटन स्थळ असलेल्या महाबळेश्वरमध्ये देखील महाबळेश्वर हे सर्वात थंड पर्यटन स्थळ बनलं असून तापमान 14.8 अंशांवरती गेलंय. पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यातील किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरलाय. 16 ते 18 अंशांच्या आसपास सध्या तापमान आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे